नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक कोसळला, सुखिवली नजीकची दुर्घटना। जिल्ह्यात आज 13 नव्या रुग्णांची नोंद, 3 जणांची कोरोनावर मात। उत्तराखंड न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात राज्यपाल कोश्यारी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव। अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे। अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत, डिसलाईकची संख्या जास्त। आणि शाळांच्या स्वच्छता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे। आता पाहूया सविस्तर वृत्त। कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकाजवळच्या सुखिवली गावानजीक धावत्या रोरो ट्रेनमधून मालवाहू ट्रक कोसळण्याची धक्कादायक घटना घडली। पहाटे 3 सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवानं मनुष्यहानी झाली नसली तरी ट्रकचा अक्षरशः चुराडा झालाय। रायगड जिल्ह्यातील कोलाड येथून वेर्णा इथे जाण्यासाठी निघालेली रोरो दिवाणखवटी आणि खेड स्थानकादरम्यान आलेल्या सुखिवली गावानजीक आली असता रोरोवर बांधण्यात आलेला मालवाहू ट्रक अचानक निसटला आणि रेल्वे रुळावर आदळला। ट्रक आदळल्यामुळे झालेल्या प्रचंड आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले। या विचित्र दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी मालवाहू ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झालाय। ट्रकची फक्त चाकं आणि सांगाडा घटनास्थळी अपघाताची भीषणता स्पष्ट करत होता। या अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले। मात्र धावत्या रोडोतून ट्रक कसा निसटला, या दुर्घटनेला कारणीभूत कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। जमीर खान पाटील माझं नाव आहे। कोलाडला रोरो यांनी ओढलेला असताना 2 तासानंतर परत रोरो परत ट्रॅकला लावला, धक्क्याला। एक गाडी क्रॉस झाली होती, तो ते क्रॉस आहे त्याला उतरवायची, तो डब्बा कट केला, कट करून ती गाडी उतरवली। त्याच्यानंतर आमच्या 2 गाड्या चढवल्या, आमच्या गाड्या चढणार नव्हत्या। रोरो ओढला होता, आमच्या गाड्या चढणार नव्हत्या। त्या रोरोने तो गाडी परत रिवर्समध्ये काढली, ती क्रॉस आहे बोलताना। डब्याचा फॉल्ट यांच्या रोरोचा फॉल्ट, गाडीचा फॉल्ट नव्हता। ती गाडी उतरवली आणि त्याच डब्यामध्ये आमच्या गाड्या चढवल्या। माझी एक आणि अजून एक सरदारजी आहे, त्याची गाडी माझ्या पाठीमागं। तिथून नेताना तो 14-15 गाड्या होत्या, मेंटेनचा रोरो आहे, त्यांनी पळवत पळवत आणला की तो येऊन अख्खा तो रोरो 3 डबे उचकटले, त्या रोरोचे तुटले ते क्लॅममधनं। ते त्यांनी चेंज केला होता ना, त्याच्यामधनं ते 3 डबे उलटले तुटून आणि आमच्या गाडीची ही दशा झाली आहे। माझी 3 मुलं आहे, माझा सगळा परपंच याच्यावरच आहे। मी एकदम रस्त्यावरती आलो आहे ना। आता आम्हाला म्हणतात की तुम्हाला फाईन लागेल, तुम्हाला होय ते लागेल, क्रेनचे पैसे तुम्हाला लागतील। हां, हे क्लेम किती होते, हे किती होता, सगळं हे असं चालू आहे। ते आम्हाला तुम्ही याच्यामध्ये जरा वाचवा, सपोर्ट करा। आज रत्नागिरी जिल्ह्यात 13 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। या 13 नव्या रुग्णांमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8,610 झाली आहे, तर 3 जण बरे झाल्याने कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 8,148 इतकी आहे। काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR अहवालानुसार रत्नागिरी 1, गुहागर 1, तर चिपळूण येथील 2 समावेश आहे। अँटीजेन टेस्टच्या अहवालानुसार रत्नागिरी 6, दापोली 1, खेड 1, तर चिपळूण येथील 1 समावेश आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मुख्यमंत्री पदावर असताना वापरलेल्या सरकारी निवासस्थानचे बाजारभाव मूल्यानुसार भाडे वसूल करण्यासंबंधी न्यायालयाने त्यांना अवमान कारवाईची नोटीस बजावली आहे। ऑक्टोबर महिन्याच्या 1 आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पुढील काळातही आपण सतर्क राहावे लागणार आहे, त्यामुळे कोरोना निदानाच्या संदर्भातील प्रयोगशाळा चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू राहणार आहेत। त्याचप्रमाणे रुग्णालयांच्या पातळीवर असलेली कोरोना उपचाराची सध्याची व्यवस्था ही आणखी काही काळ आहे तशीच राहणार आहे, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं। अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसल्याचं त्यांनी नमूद केलंय। भाऊबीजेच्या मुहूर्ताला रिलीज झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे। या गाण्याला चाहतांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत अमृता यांनी लवकरच नवे काहीतरी आपल्या भेटीला येईल असं म्हटलंय। गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले। मात्र प्रत्यक्षात या गाण्याची निर्मिती करणाऱ्या T-Series च्या YouTube चॅनलवर या गाण्यावर डिसलाईकचा भडीमार होताना दिसतोय।
गेल्या 5 दिवसात या गाण्याला 2100 लोकांनी लाईक केलंय. डिसलाईक करणाऱ्यांची संख्या मात्र 19,000 आहे. राज्यात इयत्ता 9 ते 12 शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. हा निर्णय घेताना खासगी विनाअनुदानित शाळेने चिंता व्यक्त करत शाळांनी खबरदारी घेताना शिक्षण विभागाने यासाठी निधी किंवा साहित्य पुरवावं अशी मागणी केली होती. या मागणीनुसार शालेय शिक्षण विभागानं शाळा सुरू करताना शाळांची स्वच्छता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेकडून याची संपूर्ण जबाबदारी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12 लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर, इयत्ता 10 लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा पारदर्शकपणे भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी केंद्राच्या 100 मीटर परिसरात रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. आरोग्य भारती गोवा यांच्यातर्फे उत्तर रत्नागिरीतील धन्वंतरी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षीचा धन्वंतरी पुरस्कार दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कुणाल मेहता, डॉक्टर प्रदीप बनसोडे तर बाळू भळगट यांना जाहीर झाला आहे. आरोग्य भारती ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्था असून आरोग्यविषयक क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर यात कार्यरत आहेत. दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चिकित्सकांना धन्वंतरी जयंतीनिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. कोरोना लसीवर काम सुरू आहे, मात्र फक्त लसीमुळे कोरोना संपू शकेल असं मानणं चुकीचं आहे अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली. कोणत्याही आजाराबद्दलच्या लसीची परिणामकारकता ती लस आजाराचा प्रादुर्भाव किती प्रमाणात रोखू शकते यावर ठरत असते. कोरोना लसीवर काम सुरू आहे, ही लस नवीन आहे, त्यामुळे लस घेतल्याने शरीरात प्रतिकार शक्ती किती काळ टिकणार याचं उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे लस कोरोनाला संपू शकेल असं समजणं चुकीचं आहे असं डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटलंय. लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरण कंपनीने वाढीव वीज बिलाची आकारणी करून ग्राहकांची लुटमार सुरू ठेवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी या विरोधात व्यापक आंदोलन सुरू केलं होतं. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन देऊन आपल्यावरील जबाबदारी जाणीवपूर्वक झटकली आहे. ग्राहकांनी वीज बिलांची रक्कम न भरल्यास विद्युत कनेक्शन तोडण्याची धमकी महावितरणकडून सातत्याने दिली जाते. महावितरणच्या अनपेक्षित भूमिकेमुळे ग्राहक संतापले असून त्यांनी आपल्या कंपनीची वीजच नको अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. चिपळूण पालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या खोके यांच्यावर कारवाई करण्याची धडक मोहीम आज बुधवारी दुसऱ्या दिवशी चालू ठेवली आहे. आज शहरातील अनेक अनधिकृत बांधकामं, खोके, टपऱ्या हटवण्यात आल्या. प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय प्रमुख अनंत मोरे आणि त्यांचे सहकारी मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.